अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थेच्या आवारातील झाडावर वीज कोसळल्याने झाडाला लागून असलेला टीन शेड कोसळला आणि या दुर्दैवी घटनेत 7 भाविकांचा मृत्यू झालाय तर 29 जण जखमी झालेत। त्यापैकी 5 व्यक्ती हे गंभीर जखमी आहेत। सध्या बचाव कार्य पूर्ण झाले आहेत। जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे उपचार सुरू आहेत। काल सायंकाळी 7:30 दरम्यान मंदिरामध्ये महाआरती करिता लोक जमले होते आणि त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली। या घटनेतील 7 मृत व्यक्तींपैकी 4 जणांची ओळख पटलेली आहे। यामध्ये उमा महेंद्र खरुडे वय 50 वर्ष, राहणार दीपनगर तालुका भुसावळ जिल्हा जळगाव, 55 वर्षीय पार्वतीबाई महादेव सुशीर भालेगाव बाजार तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा, अतुल श्रीराम आसरे वय 35 वर्ष मुक्काम बाबुळगाव तालुका अकोला, 55 वर्षीय मुरलीधर बळवंत अंबरखाने मुक्काम पोस्ट पारस तालुका बाळापूर जिल्हा अकोला यांचा समावेश आहे। तर इतर 3 मृत व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे। महसूल अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडेय यांनी जखमींची विचारपूस केली असून जखमींना गरज पडल्यास खासगी रुग्णालयात दाखल करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत। तर राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सुद्धा जातीने या घटनेकडे लक्ष देऊन आहेत। त्यामुळे बाळाचा रोग आज दूर झालेला आहे। त्या रस्त्यामध्ये आंदोलन करू शकतो। एक घरे आणि कामस्कर या दोन महिला मंदिराच्या विसर्जन आज बाबूजी महाराज की यात्रा म्हणजे जी या ठिकाणी आरती होत असते, आरती झाल्यानंतर सगळे भाविक आम्ही बाहेर आलो आणि गर्दी भरपूर होती। तेवढ्यात महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम चालू होता। तेवढ्यात एकदम हवा एवढ्या जोरात हवा आली की सगळे लोक टीन शेडमध्ये आले आणि आम्ही त्यांना मंदिरात जाण्यासाठी विनंती करत होतो, जोरजोरानं ओरडत होतो। त्याच वेळेस एकाच सेकंदात मी माझ्या मुलीसोबत उभा होतो, तेवढ्यातच ते झाड मला पडताना दिसलं आणि झाडा पडताना दिसल्यावर आम्ही सुद्धा मग मंदिरात गेलो, परंतु जे आमच्या थोड्या अंतरावर होते त्यांच्यासाठी आम्ही काही करू शकलो नाही। आणि त्यावेळेस आमची कंडिशन अशी झाली की आमचे तोंडून शब्दसुद्धा निघत नव्हता, एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी ओढवलेली आहे। इथे ज्यावेळेस दर रविवारी इथं भरपूर भाविक भक्त येत असतात आणि ज्यावेळेस हे घटना घडायच्या अगोदर इथे महाप्रसादाचा एक कार्यक्रम चालू होता। तो कार्यक्रम चालू असताना या शेडच्या खाली पाऊस आणि वारा सुरू होता, पण ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस या शेडच्या खाली नियर अबाउट म्हणजे 100 जवळपास 60 ते 70 जवळपास लोक होते आणि एकाएक हवा जास्त आल्यामुळे ते झाड त्या शेडवर पडलं आणि पडल्यामुळे पूर्ण शेड ते शेड खाली ते लोक म्हणजे पूर्णच्या पूर्ण त्याच्याखाली दबले। नियर अबाउट आता सध्याच्या कंडिशनमध्ये 7 लोक गेलेले आहेत आणि 10 ते 15 लोक सिरियस आहेत। रेस्क्यूमध्ये ताबडतोब इथे पॉवर प्लांट असल्यामुळे हायड्रा, त्याच्यानंतर इथल्या आरोग्य यंत्रणा जी आहे ते आरोग्य यंत्रणेने लगेच ताबडतोब ॲम्ब्युलन्स वगैरे पाठवले आहे, हायड्रा होता, त्याच्यानंतर पूर्णचे पूर्ण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावातले सर्व धर्माचे लोक अतिशय हिरिरीने आणि लगेच ताबडतोब इथं हजर झाले, त्याच्यामुळं हे इतक्या लवकर हे रेस्क्यू करण्यात आलं। महाराष्ट्राला बाबूजी महाराज संस्थांसमोर जी घटना झाली होती त्यामध्ये सर्व मृतक आणि जखमींना दवाखान्यात पाठवण्यात आलेलं आहे। समोर जे मोठं शेड पडलेलं होतं लोखंडी शेड ते हटवण्याचं पण काम संपलेलं आहे। आता सध्या कोणी जखमी वगैरे नाही आहेत किंवा शेड खाली दबलेले नाही आहेत। जे मृतकात त्यांची ओळख 5 मृतकांची ओळख पडलेली आहे, बाकी मृतकांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। त्यामधील एक मृतक भालेगाव, एक मृतक दीपनगर भुसावळ,
येथील आहे आणि बाकी ज्यांचे पण नाव आता ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले, तर मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यात येईल, तसेच या घटनेची संपूर्ण चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले। अकोल्यामधल्या पारसच्या ठिकाणी भाविकांवर शेड करून 7 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। पारसची जी घटना आहे ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। त्या ठिकाणी शेडवर झाड कोसळलं आणि त्यानंतर ते शेड कोसळून 7 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। 37 लोक जखमी आहेत। रात्री मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आणि जखमींना चांगल्या हॉस्पिटल्सला त्या ठिकाणी उपचार मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। जे काही जखमी आहेत त्या सगळ्या जखमींचा उपचाराचा जो काही खर्च आहे तो राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येईल। जे मृत्युमुखी पडल्या त्यांनाही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्री सहायता निधीतनं त्यांच्या परिवाराला मदत देण्यात येईल आणि एकूणच या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश देखील या ठिकाणी मी दिलेले आहेत। घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमच्या सगळ्या संवेदना या परिवारांच्या सोबत आहेत। अवकाळी पाऊस आणि पंचनाम्याचे आपण आदेश दिले आहेत का? अवकाळी पावसाच्या संदर्भात पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत। त्या ठिकाणी प्राथमिक अंदाज देखील आमच्याकडे आलेले आहेत। अंतिम अंदाज आल्याबरोबर आपल्याला सांगू।